नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या महत्वाच्या बातम्या. बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते. वारीमध्ये दुचाकी घुसली. या अपघातामध्ये 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्यात. बीडच्या मोरगाव फाट्याजवळ हा अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच तात्काळ ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झालेत. ग्रामस्थांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्री दुचाकी घुसल्यानं अपघात झाला. त्या घटनेत 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्यात. ही घटना बीडच्या मोरगाव फाट्याजवळ घडली आहे. गावकऱ्यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी उपचाराबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी स्वतः जखमी महिला वारकऱ्यांवर उपचार केले. या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टर साबळे यांनी दिली. बिपर चक्रीवादळ येऊन गेलं, परंतु या चक्रीवादळानं आपला परिणाम दाखवलाय. चक्रीवादळामुळे देशातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर काही भागात उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल थांबली आहे. चक्रीवादळानं मान्सूनवर परिणाम केलाय. राज्यात मान्सून 11 जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर 15 जून पर्यंत मान्सून राज्यभर पोहोचणार होता, परंतु मान्सून अजूनही सक्रिय झालेला नाहीये. तो थांबलाय. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय. हवामान खात्याच्या अंदाजावरून यंदा मान्सून लवकर येणार असा अंदाज व्यक्त केला गेला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते आणि त्यांनी मोठ्या उत्साहानं मान्सून पूर्वी कपाशी लागवड केली. मात्र यावर्षी हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. मृग नक्षत्र लागू व जून महिना संपत येत असला तरीही तापमानात वाढ तेवढीच आहे. उष्णतेच्या तडाख्यानं होरपळलेला जीवाची लाईलाई होताना पाहायला मिळते. दुपारच्या वेळेस अचानक आभा दाटून येत असले तरी पाऊस काही पडत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी आपल्या परीनं कपाशी लागवड करून आपल्या सोयीनं सिंचनने पाणी देणे सुरू केलंय. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नसून फक्त वरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे शेतकऱ्यांनी मात्र कपाशी लागवड अजूनही झालेली नाहीये. आता मान्सून केव्हा दाखल होणार अशा चिंतेनं शेतकरी वर्ग हतबल झालेला पाहायला मिळतोय. नोटाबंदीच्या कालावधीत नोटा बदलण्याच्या नावाखाली अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या. तसाच प्रकार आता 2000 नोटा चलनातून बाद केल्यानंतर समोर आला. व्यापारी कोणत्याही नोटांच्या बदल्यात 10% अधिक 2000 नोटा देत असल्याचं सांगून गोवंडी येथील एका व्यापाऱ्याची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यानं 500 च्या 1 कोटी रुपयांच्या नोटा दिल्या आणि त्या बदल्यात त्याला 2000 च्या 1 कोटी 10 लाखांच्या नोटा मिळणार होत्या. 1 कोटीची रक्कम लंपास केल्याप्रकरणी गोवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय पुरुष फुटबॉल संघानं 5 वर्षानंतर इंटर कॉन्टिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धा जिंकली आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं लेबनॉनचा 2-0 असा पराभव केला. भारतासाठी या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने पहिला गोल केला. त्याच्यानंतर लल्या यान झुला चांगटेने दुसरा गोल केला. या विजयासह टीम इंडियानं दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. याआधी भारतानं 2018 ही स्पर्धा जिंकली होती. त्याचवेळी 2019 उत्तर कोरियाचा संघ चॅम्पियन बनला होता. त्यावेळी भारत 4th स्थानावर होता. 2019 कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. इंटर कॉन्टिनेंटल कपाची ही 3री आवृत्ती असून भारत 2रा चॅम्पियन बनलाय. मी संदीप कसालकर, तू तास इथे सांगतो. पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इंडिया 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य.